जीवनामध्ये वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे. जर दिशा तुमची योग्यच नसेल तर त्या वेगाचा काहीच उपयोग होत नाही. लक्षात, तुमची दूरदशा होते. म्हणून कुठचीही गाडी, त्याला वेग खूप आहे, प्रचंड वेग आहे, पण जर तिला दिशा नसेल तर त्या वेगाला काही उपयोग होत नाही. लक्षात, काहीच नाही. एखादं विमान आहे, त्याला वेग खूप आहे, प्रचंड वेग आहे, म्हणजे तासाला, एका तासाला जवळजवळ 1000 किलोमीटर वेगाने जाते. लक्षात आलं, 1000 किलोमीटर वेगाने जाते तासाला. पण प्रॉब्लेम असा आहे की त्याला कुठे जायचं ही दिशाच माहिती नाही, तर काय होईल? तर ते जेवढं तास पुढे जाईल ना, तेवढे किलोमीटर त्याचं नुकसान होईल. म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो, वेग कितीही असू दे, कितीही असावं, असलंच पाहिजे वेग, पण त्याला जर दिशा नसेल तर ती अवदेश आहे. अशा लोक नुसती धावतायत 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 कशासाठी? पैसा पाहिजे. धावा, काही प्रॉब्लेम नाही, पण पैसा कशासाठी पाहिजे? ह्याच्यावर विचार केला नसल्यामुळे लोकांना जेव्हा पैसा मिळतो, प्रचंड प्रमाणामध्ये पैसा मिळतो, का फक्त पैसाच लक्ष असतो, पण त्या पैशाचा वापर, लक्षात आलं, उपयोग, सदुपयोग जर ज्या माणसांना कळलं नाही, लक्षात आलं, की सर्व ह्या विश्वामध्ये सर्वच्या सर्व रडत आहेत, अशी तशी रडत नाही आहे, धाय मोकलून रडत आहेत, अशी तशी रडत नाही, कारण त्या पैसा मिळवता मिळवता त्यांनी एवढी नाती तोडली, एवढे संबंध तोडले, एवढ्या लोकांचं नुकसान केलं, जे मधी आले त्यांनाही संपवलं, म्हणून ते रडतायत की पैशाने त्यांना शेवटी शेवटी सुख दिलं नाही. खरंच सांगतो, आणि ती एवढी रडतायत की डोळ्यातून आपल्या अश्रू येतात, त्यांच्या डोळ्यातून रक्त येतं. लक्षात येत, आपण तर दुःखाने रडत असतो, प्रॉब्लेममुळे रडत असतो, त्यांच्याकडे प्रॉब्लेम नसून रडत असतात, कारण त्यांना दिशा माहिती नसते, जीवन जगण्याची दिशा. म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुम्हाला जे करायचं आहे, अभ्यास करतायत, मुलं अभ्यास करतात, प्रचंड अभ्यास करतात, प्रचंड अभ्यास करत, इतका अभ्यास करते, इतका अभ्यास करते, पण कशासाठी? वेगामध्ये चाललेत, माहिती नाही अभ्यास का करायचा, माहिती नाही कशासाठी करायचा, माहिती नाही काय बनायचं आहे, माहिती नाही. नंतर ठरवू, नंतर ठरवू, आपली गाडी वेगाने जाते. लक्षात आलं ना? पण माहितीसाठी सांगतो की सर्वच्या सर्व लोक अपयशी होतात जीवनामध्ये, सर्व लोक. पण ज्याला दिशा माहिती आहे, भले गाडी फास्ट नसेल, स्लो जरी असेल, मीडियम असेल, चालेल. जसे सशाची आणि कासवाची गोष्ट, कासवाकडे वेग नव्हता, पण सशाकडे वेगवान होता. ससा वेगात धावत होता, प्रचंड वेगात धावत होता, प्रचंड वेगात धावत होता. लक्षात आलं ना? पण त्याला विचारायला दिशा तरी माहिती होती, पण त्याला झोप लागली. कासव कशाला? कासव हळूहळू जात होतं, पण योग्य दिशेने जात होतं, पाऊलं बरोबर त्याची चालली होती. म्हणून लक्षात ठेवा, गतीपेक्षा तुमची नियती साफ असणं गरजेचं आहे. गती किती आहे ते महत्त्वाचं नाही, तुम्हाला खरंच तुम्ही जे जात आहे ते योग्य ठिकाणी जात आहे का? काही जणांना ह्याच वर्षामध्ये खूप मोठं व्हायचं असतं. लक्षात आलं, ह्या वर्षामध्ये मी मोठं होणार, मग त्यासाठी कुठचाही वेग चालतो त्यांना. पण लक्षात घ्या, ज्यांना योग्य वेग माहिती आहे की बाबा ह्या ह्या वर्षात नाही झालं, दुसऱ्या वर्षी होईल, दुसऱ्या नाही तिसऱ्या वर्षी होईल, पण मी सक्सेस होणार, त्यांनी दिशा ठरवली आहे, त्यांचं जीवन खूप छान आहे. लक्षात आलं, खूप सुंदर आहे. म्हणून फास्ट जाण्याचा विचार, फास्ट संपण्याचा पण विचार असतो. फास्ट मिळवणं, पण त्याच्यामध्ये फास्ट दुःख पण येऊ शकतं. म्हणून तुमच्या जीवनाला वेग असावा, पण तो योग्य असावा.
लक्षात. म्हणून कुठचीही गोष्ट करताना, काही तुमच्या जीवनामध्ये काही करताना, नेमकं तुम्हाला काय करायचं आहे ह्याचं शेड्यूल जर तुमच्याकडे असेल, याचं परफेक्ट विचारसरणी जर तुमच्याकडे जर असेल की मला जीवनात नेमकं काय करायचं आहे, मी कशाला जन्म आलो, मी कशाला काम करतो, मी कशाला बिझनेस करतो, मी नेमकं जीवन कसं जगतो आहे, हे जर तुम्हाला तुम्हाला समजलं तर तुम्ही योग्य वेळी योग्य सल्ला घ्याल, योग्य मार्गदर्शन कराल आणि जीवनामध्ये वाटचाल कराल. नाही तर तुम्हाला मी स्पष्ट शब्दात सांगतो की तुमचं हे जे जीवन आहे ते रोज रोजचं मरण होऊ नये, एवढीच माझी विनंती. म्हणून वेगापेक्षा दिशेला महत्त्व आहे. तुमची दिशा योग्य असेल, वेग कितीही असो, तुम्ही बरोबर तिथे जाणार, बरोबर मुक्कामाला पोचणार आणि शांत निवांत होणार. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू.